भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किती आहेत, पदाधिकारी किती आहेत, म्हणजे असं सांगतात की एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की सगळे भारतीय थुंकले तरी देखील इंग्रज वाहून जातील, असं आपल्यापैकी प्रत्येकाने रोज एक जरी पोस्ट केली ना तरी देखील फेक नरेटिव्ह संपून जाईल एक पोस्ट. पण दुर्दैवाने आणि परत मोकळ्यापणाने बोलतो, मला माफ करा, आमचे लोकप्रतिनिधी देखील करत नाही. आज लोकप्रतिनिधींचे हँडल बघा. अरे बाबांनो लक्षात घ्या, लढाई जमिनीवर लढतोय आपण, पण त्याचसोबत ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे, त्याचसोबत ही व्हर्च्युअल झाली आहे. तुमच्या विरुद्धचा खोटा नरेटिव्ह लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीने पोहोचवलेला आहे, त्याला जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही जमिनीवर मेहनत करावीच लागेल, ती करतोच, श्रम आहेतच, पण त्याच्यासोबत याचंही उत्तर जर आपण दिलं नाही तर आपण याचा मुकाबला करू शकणार नाही. बंधू भगिनींनो, मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी जर गांभीर्याने घेतलं तर एक मोठं परिवर्तन या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतं. आज खरं म्हणजे राज्यामध्ये एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे. ही अशी स्थिती आपण राज्यात कधीच बघितली नव्हती. समाजामध्ये एक मोठी दुफळी तयार झाली आहे. अनेक समाज एकमेकासमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की हे समाज एकमेकासमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करत आहेत. खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अरे निवडणुका येतील जातील, एखादं सरकार बनेल राहणार नाही, सरकार येतात जातात, पण समाज एकसंघ राहिला पाहिजे. समाज जर असा दुफळीत राहिला, एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल, पण एकदा समाजामध्ये दुफळी राहिली तर किमान 3 पिढ्या ती दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही. कुठे आम्ही समाजाला आमच्या नेतो आहोत, काय नेमकं आम्ही करतो आहोत, याचा देखील विचार झाला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे. मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे. माझा सवाल आहे, आरक्षणाची लढाई सुरू कधी झाली? 1982 साली त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं नाही तर माझा जीव मी संपवीन. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही देत, आणि त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली. मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते तर ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील होते. 1982 साली 1982 सालापासनं 2014 साली आपलं सरकार येतपर्यंत इतकी सरकार आली, त्यातली जास्तीत जास्त सरकार एक सोडलं तर काँग्रेसची होती किंवा आताच्या शरद पवार साहेबांची सरकार होती. 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते. का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासनं का मराठा आरक्षण दिलं नाही, माझा सवाल आहे. अरे अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वतःला गोळी मारून घेतली होती, तुम्ही 4 वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मी नाही बोललो, कोण बोललं? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे. पण आता मतांकरता दुफळी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. हो, आम्ही आरक्षण दिलं, आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टातही टिकवलं आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं सुप्रीम कोर्टात 3 वेळा केस लागली, सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला. जोपर्यंत आम्ही होतो सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं. पण दुर्दैवाने तुमचं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजींचं सरकार आलं आणि मराठा आरक्षण त्या ठिकाणी गेलं, त्याला प्रोटेक्ट करण्याकरता कुठलाही प्रयत्न केला नाही. पुन्हा एकनाथराव शिंदेजींचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आम्ही पुन्हा मराठा समाजाला 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलं. आज भरती चाललेली आहे, पोलीस भरतीमध्ये आपण बघा हजारो तरुण आता मराठा समाजाचे, त्यांची भरती झाली आहे, हजारो तरुणांची वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी भरती झालेली आहे.
हे सगळं होत असताना देखील ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचं राजकारण चाललं आहे,